नमस्कार, आजच्या ठळक बातम्या। इचलकरंजी येथील माणुसकी फाउंडेशनच्या वतीने लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये 70 दिवसापासून निराधार व गरीब लोकांना मोफत जेवण व्यवस्था। सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माननीय बाळासाहेब होनमोडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक बाळासाहेब होनमोडे युवा फाउंडेशन मिरज व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मिरज तालुका राष्ट्रवादी काँग्रेस। बेळंकी येथे कैलासवासी व्यंकटराव उर्फ पकडराव इनामदार यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन। माननीय आमदार सुरेश भाऊ खाडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य लिंगनू व माजी उपसरपंच मारुती उर्फ पिंटू पाटील। पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्मारक सांगली येथे राज्यमंत्री विश्वजित कदम साहेब यांची अभिवादन करण्यासाठी स्मारकास भेट। शेतकरी मराठी चॅनलचे उपसंपादक माननीय बाळासाहेब गुरव यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक शेतकरी मराठी न्यूज पत्रकार। क्वारंटाईन व्यक्तीसाठी सांगली जिल्ह्यात कोरोना नियंत्रण नोडल अधिकाऱ्याकडून धडक मोहीम। कुमटे येथे अहिल्याबाई होळकर यांची जयंती चिमुकले यांनी केली साजरी। पाहुयात सविस्तर वृत्तांत पुढील प्रमाणे। इचलकरंजी येथील माणुसकी फाउंडेशनच्या वतीने लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये 70 दिवसापासून निराधार व गरीब लोकांना मोफत जेवण व्यवस्था। माणुसकी फाउंडेशनच्या वतीने लॉकडाऊनच्या पहिल्या दिवसापासून अखंड 70 दिवस माणुसकी फाउंडेशनने निराधार व गरजू लोकांना मोफत जेवण सेवा चालू केली आहे। याची माहिती अनेक लोकांना परिचित आहे। या फाउंडेशनचे परिसरात कौतुक होताना दिसत आहे। फाउंडेशनच्या कार्यास सहकार्य म्हणून पोलीस कर्मचारी सुनील पुजारी यांनी स्वतःच्या मुलीचा वाढदिवस माणुसकी फाउंडेशनसोबत साजरा करून फाउंडेशनच्या सर्व सदस्यांना एक दिवसाची जेवणाची व्यवस्था करून सामाजिक बांधिलकी जपली आहे। यावेळी फाउंडेशनचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते। मी रवी नौशाद जावळे, माणुसकी फाउंडेशन अध्यक्ष संस्थापक। आज खऱ्या अर्थाने एक आनंद होतो की आज आमचा एक 70 व्या दिवशी आज आम्ही इचलकरंजी व इचलकरंजी परिसरामध्ये अजून जेवण आम्ही देत आहोत। तर आज या जेवण देत असताना जे काही आम्हाला अनुभव आले, त्या अनुभव सांगायचं म्हणजे आम्ही आत्तापर्यंत कोणतेही जेवण देताना कोणतेही फोटो सेशन अशांना बळी न पडता आम्ही आमचे हे मदत नसून हे कर्तव्य आहे अशा स्वरूपात आम्ही हे मदतकार्य चालू ठेवलेलं आहे। तरी इथून पुढेसुद्धा जोपर्यंत हा लॉकडाऊन आहे तोपर्यंत आमचा हा संकल्प चालूच राहणार आहे। तरी येणाऱ्या काळामध्ये आमच्या इचलकरंजीमधील जवळपासचे कोतवाडी परिसर असेल, दादर परिसर असेल, कबनूर परिसर असेल, या परिसरामध्ये सुद्धा आमचे हे जेवण देण्याचे काम सुरूच आहे। लॉकडाऊनच्या काळात एक विशेष म्हणजे मुद्दाम उल्लेखनीय करावी अशी बाब घडली म्हणजे 21 मेला आपले इचलकरंजीचे पोलीस जे मुख्यालयात काम करतात सुनील पुजारी म्हणून आहेत, त्यांच्या मुलीचा वाढदिवस होता। त्यांच्या वाढदिवसामध्ये त्यांनी एक भावनिक म्हणलं तरी चालेल की आज माणुसकी फाउंडेशन अनेक निराधार लोकांना जेवू घालत आहे, एक पुण्याचं कामाची संधी मलाही द्यावी अशी त्यांनी रिक्वेस्ट केली। आणि त्यांनी आमच्या माणुसकी फाउंडेशनच्या सर्व टीमला अगदी उच्च प्रतीचे जेवण सगळ्यांना स्वतः हाताने वाढून घातले। यामुळे आम्हाला एक शाबासकी तर म्हणावीच लागेल, त्यामुळे चांगल्या म्हणजे वर्धेतला एक माणुसकी ही आम्हाला दिसून आली। अशी माहिती शेतकरी मराठीचे इचलकरंजी शहर प्रतिनिधी विजय तोडकर यांनी दिली। बेळंकी येथे कैलासवासी व्यंकटराव उर्फ पक्कडराव इनामदार यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन। बेळंकी तालुका मिरज येथील परिसरात नावलौकिक असलेले कैलासवासी व्यंकटराव इनामदार उर्फ पक्कडराव इनामदार यांच्या स्मृतिदिनानिमित्त बेळंकी येथील डॉक्टर श्रीकांत सगरे यांच्या पार्वती हॉस्पिटलमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। आज महाराष्ट्रामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक शासकीय रुग्णालयामध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांच्या आवश्यकतेसाठी पुरेसा रक्तपुरवठा उपलब्ध होण्यासाठी माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार एक सामाजिक बांधिलकी म्हणून बेळंकी येथील कैलासवासी व्यंकटराव इनामदार यांच्या स्मृतिदिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिरामध्ये अनेक तरुणांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले। या शिबिराचे संयोजन सुजित इनामदार, भरत गायकवाड, अमोल गायकवाड, भीमराव गायकवाड व बसवराज धूप या तरुणांच्या वतीने करण्यात आले होते। मी डॉक्टर श्रीकांत सगरे, बेळंगी तालुका मिरज, जिल्हा सांगली। आज माझ्या हॉस्पिटलमध्ये आम्ही एक ब्लड डोनेशन कॅम्प आयोजित केलेला आहे।
आजचा कॅम्प अरेंज करण्याचं मूळ कारण म्हणजे आता सध्या कोरोनाची जी महामारी चालू आहे त्याच्यामध्ये रक्ताचा खूप तुटवडा भासत आहे, खास करून शासकीय रुग्णालयांमध्ये। तर तो पुरवठा म्हणजे जो होत असलेला अपुरा पुरवठा भरून काढण्यासाठी आमचा हा छोटासा प्रयत्न आहे। यामध्ये मी आणि आमचे मित्र भीमराव गायकवाड आणि आमचे मित्र सुजित इनामदारे आम्ही तिघांनी मिळून काल चर्चा केली आणि अचानकपणे आज एक छोटंसं कॅम्प घ्यायचं नियोजन केलं। सो आमचा हा आता प्रयत्न चालू आहे। सध्याला मला वाटतं 40 ते 45 डोनर झालेले आहेत। अशा पद्धतीने आम्ही 6 महिन्याने आणि रिपीट करू आणि कोरोना महामारीमध्ये म्हणजे दूर व्हावी ब्लड डोनेशन कॅम्प असेच अरेंज करून यामध्ये आमचा कायम प्रयत्न राहील। धन्यवाद। श्रीकांत सगरे डॉक्टर यांच्या ठिकाणी बेळंगीमध्ये रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे आणि याच्यामध्ये आमच्या बेळंगी गावातले सर्वजण तरुण वर्ग यामध्ये सहभागी झालेला आहे। अतिशय स्तुती करण्यासारखं आज कामिता रक्तदान त्यांनी पूर्ण केलेलं आहे आणि मनावर असा चांगला प्रसाद दिल्याबद्दल आम्ही त्यांच्याबद्दल धन्यवाद मानतो। अशी माहिती शेतकरी मराठीचे मिरज तालुका प्रतिनिधी बाळासाहेब गुरव यांनी दिली। अहिल्यादेवी स्मारक सांगली येथे 31 मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवींची 295वी जयंती अगदी साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली। यावेळेला महाराष्ट्र राज्याचे सहकार कृषी व सामाजिक न्याय अन्न नागरी पुरवठा राज्यमंत्री माननीय विश्वजीत कदमसाहेब यांनी भेट दिली व पुष्पहार अर्पण केला। त्यावेळी त्यांनी सांगितले, स्मारकाचे काम अतिशय छान झाले आहे, अशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यात स्मारक करायला हवे, हे आपल्या जनतेचे प्रेरणास्थान आहे, यासाठी आपण प्रयत्न करूया असे ते म्हणाले। यावेळी काँग्रेसचे नेते पृथ्वीराज बाबा पाटील, नगरसेवक विष्णू अण्णासाहेब माने, नगरसेवक मंगेश चव्हाण, रवी खराडे, विशाल कलकुटगी, बाळासाहेब माने, विनायक शिंदे, नागरगोजे सर, गणेश माने उपस्थित होते। अशी माहिती शेतकरी मराठीचे मालगाव प्रतिनिधी ऋषिकेश कोरे यांनी दिली। क्वारंटाईन व्यक्तींसाठी सांगली जिल्ह्यात कोरोना नियंत्रण नोडल अधिकाऱ्याकडून धडक मोहीम। सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांच्या आदेशानुसार आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, COVID-19 कंट्रोल रूम सांगलीच्या वतीने जिल्हा समाज कल्याण अधिकारी तथा जिल्हास्तरीय कोरोना दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक सहायता कक्षाचे अधिकारी राधाकिशन देवडे यांच्या पथकाने जत तालुक्यातील क्वारंटाईन करून ठेवलेल्या व्यक्तींसाठी आज धडक मोहीम राबविण्यात आली। यावेळी जत तालुक्यातील मुचंडी, संख, सोन्याळ या गावात क्वारंटाईन केलेल्या व्यक्तींची नोडल अधिकारी राधाकिशन देवडे यांनी आरोग्य यंत्रणेची व ग्रामसेवक ग्रामस्तरीय आपत्ती व्यवस्थापन समितीची तारांबळ उडवली। या मोहिमेत सहभागी असणारे जिल्हास्तरीय कोरोना दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक सहायता कक्षाचे सहाय्यक रामदास कोळी, जत पंचायत समिती कोरोना दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक सहायता कक्षाचे सहाय्यक सुखदेव कदम, मलसिद्ध कांबळे, शिवाजी देशमुख, संतोष मोहोळकर इत्यादी उपस्थित होते। अशी माहिती शेतकरी मराठीचे तुंगसांगली प्रतिनिधी रामदास कोळी यांनी दिली। कुमटे येथे अहिल्याबाई होळकर यांची जयंती चिमुकले यांनी केली साजरी। कुमटे येथे चिमुकले यांनी अहिल्याबाई होळकर यांची 295वी जयंती साजरी केली। यावेळी शुभम हजारे, अभिनंदन हजारे, सोनय हजारे व डी युवा शक्तीचे कार्यकर्ते उपस्थित होते। अशी माहिती शेतकरी मराठीचे खानापूर प्रतिनिधी प्रशांत भगत यांनी दिली। याबरोबरच हे बातमीपत्र संपले। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार।